बिहारच्या सहरसा जिल्ह्यामध्ये एका लग्न समारंभातील कार्यक्रमात गोळी लागून नृत्यांगनेचा मृत्यू झालाय. स्टेजवर ही नृत्यांगना नाचताना अचानक खालून नाचणाऱ्या व्यक्तींपैकी एकानं झाडलेली गोळी या मुलीला लागली. गोळी लागून या मुलीचा मृत्यू. चेन्नईतल्या मुलांचा लोकलमधल्या स्टंटबाजीचा व्हिडिओ समोर आला. यामध्ये ही मुलं लोकलच्या दरवाजामधून लटकून जीव घेणे स्टंट करताना दिसतायत. दरवाजामध्ये केले जाणारे हे स्टंट थेट जीवावर बेतू शकतात याकडे सुद्धा या मुलांचं दुर्लक्ष झालेलं पाहायला मिळतंय. पुण्यातल्या सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये मनाचे श्लोक म्हणण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला गेलाय. पुणे शहर आणि उपनगरातील 64 शाळांमध्ये जवळपास 21,000 शालेय विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. आपण बघतोय की पुण्यामध्ये एक वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला गेला सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये मनाचे श्लोक म्हणण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला गेला. पुणे शहर आणि उपनगरातील 64 शाळांमधील जवळपास 21,000 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा आज दुसरा दिवस आहे. एकांकिका, दीर्घांक, परिसंवाद आणि लोकनाट्य तमाशा असे विविध कार्यक्रम आज सादर होत आहेत. सोलापूर, इचलकरंजी, नाशिक, अहमदनगर, नागपूर अशा महाराष्ट्रातून अनेक संघ इथे एकांकिका सादर करणार आहेत. संध्याकाळी 5 नाटक जगण्याची समृद्ध आडगळ हा परिसंवाद होणार आहे, ज्यामध्ये आशुतोष पोद्दार, अतुल पेठे आणि पद्मश्री वामन केंद्रे सहभागी होते. किती दिवसांनी